आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय. नेपाळच्या काठमांडू मध्ये विमानाचा अपघात झालेला आहे. धुराचे लोट पाहायला मिळतात. नागरिकांनी सुद्धा गर्दी केलेली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. यामध्ये 19 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते आणि नेपाळच्या काठमांडू मध्ये हे विमान कोसळलेलं आहे. या विमानाचा अपघात झालेला आहे. तांत्रिक कारणामुळे या विमानाचा अपघात झाल्याची सध्या प्राथमिक माहिती मिळते. नेपाळच्या काठमांडू मधले आपण हे दृश्य पाहतोय. 19 प्रवासी या विमानामध्ये होते आणि या विमानाचा नेपाळच्या काठमांडूमध्ये अपघात झालेला आहे. दरम्यान यासंदर्भातली अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे, मात्र ही दृश्य आपण पाहतोय. भीषण अशी ही दृश्य आहे. नेपाळच्या काठमांडूमध्ये 19 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान हे कोसळलेलं आहे. अपघात झालेला आहे. सध्या मदत बचाव कार्य सध्या सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? श्वेता, खरं तर काठमांडू एअरपोर्ट वरती घटना घडलेली आहे आणि हे विमान जे आहे ते त्रिभुवनवरून पोखऱ्याला जात होते. या विमानामध्ये जवळपास 19 प्रवासी होते, पण जी सध्या माहिती मिळते त्या माहितीनुसार एकही प्रवाशाचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला नाहीये. पण दुसरीकडे जर बघायला गेलं तर प्रशासनाकडनं मदत कार्य जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते. मोठी अधिकाऱ्यांची तुकडी जी आहे ती त्या ठिकाणी पोहोचली आहे. पण आपण दृश्यांमध्ये बघू शकतो श्वेता, कशा पद्धतीने विमानाचा अपघात झाल्यानंतर एकच मोठा आग लागली विमानाला, त्यानंतर धुराचे लोट जे आहेत ते बाहेर निघल्याचं आपल्याला दृश्यामध्ये बघायला मिळते. सध्या मदत कार्य खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे, कारण अधिकाऱ्यांची टीम असेल किंवा स्थानिक प्रशासनाची पथकं असतील ती त्या ठिकाणी तैनात झालेली आहे. सोबतच जर आपण बघितलं श्वेता तर डॉक्टरांचं पथक देखील त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती मिळते आणि तातडीनं या सगळ्यावरती मदत कार्य सुरू करण्याचं काम प्रशासनाकडनं सुरू असल्याचं सध्या तरी बघायला मिळते. अगदी धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर विमानामध्ये 19 प्रवासी होते आणि ते सध्या सुखरूप असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरची ही घटना आहे. नेपाळच्या काठमांडूमध्ये विमानाला अपघात झालेला आहे.